अरे काय करतोय मुख्यमंत्री शिव्या घालतोय, पण मग काय झालं म्हणे? अरे मुख्यमंत्री येतो असू दे ना म्हणे, मी परमनंट आहे, तो टेम्पररी आहे, तुमच्या बॅक ऑफ द माइंड जे महाराष्ट्रात आहात राहणार आहात ते असं कष्टारच आहेत, पण कुठेही गेलात तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनात आतमध्ये महाराष्ट्र सतत असला पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा आपल्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं तर तुम्हाला असलंच पाहिजे. कळलं का? एकदा मंत्रालयाच्या खाली एक आय एस अधिकारी 6व्या मजल्यावरच्या मुख्यमंत्र्याला आई बेडी होता शिवाय आलो, आणि बेड्यासारखा वाटेल ते बोलवत होते मुख्यमंत्र्याला. पुढे आणि सगळे पत्रकार जमा झाले, लोक जमा झाले, म्हणजे अरे काय करतोय मुख्यमंत्र्याला शिवाय घालतोय, पण मग काय झालं म्हणे? अरे मुख्यमंत्री येतो असू दे ना म्हणे, मी परमनंट आहे, तो टेम्पररी आहे. तुमची ताकद ओळखा. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जे काही कराल तुमच्या बॅक ऑफ द माइंड जे महाराष्ट्रात आहात राहणार आहात ते असं कष्टारच आहेत, पण कुठेही गेलात तरी तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुमच्या मनात आतमध्ये महाराष्ट्र सतत असला पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जर समजा आपल्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं तर तुम्हाला असलंच पाहिजे. कळलं का? त्यांना असं वाटतं नाही का पंतप्रधानांना की बऱ्याच गोष्टी माझ्या गुजरातमध्ये आल्या पाहिजेत? प्रत्येकाला वाटतं, स्वाभाविक आहे. तसं तुम्हाला तुमच्या मनात महाराष्ट्र जाता का मध्ये? मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट असेल एक 2000 किंवा 2001 सालची गोष्ट असेल कदाचित. आणि मला मुख्यमंत्री म्हणून निश्चित आठवतात त्यावेळेला विलासराव देशमुख होते, आणि BMW चा कारखाना महाराष्ट्रात येत होता. देशमुख साहेबांना काहीतरी वेळ नव्हता का काहीतरी होत, त्यांनी त्यांच्या त्यावेळेस अधिकारी जे होते त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की म्हणे असे असे ते डेडिकेशन येत आहे BMW चं, आपल्या राज्यामध्ये असला पाहिजे कारखाना. तर मी तर नाही आता, परंतु तुम्ही जरा ह्याच्याशी बोलून घ्या. दाक्षिणात्य अधिकारी होते, विलासराव गेले, ते डेलिगेशन आलं, बसले, आणि बसल्यापासून त्यांनी नन्नाचा वाडा सुरू केला. लँड ऍक्विजिशन पासून सगळं वेळ लागेल, आम्हाला वीज पुरवठा करता येणार नाही, एवढ्यात होणार नाही, मग टॅक्सेस बिक्सेस या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकं त्यांना निराश केलं की ते सगळे उठले आणि निघाले. व्हिजिटिंग कार्डाची आदला बदल झाली होती. त्याने त्या IAS अधिकाऱ्याने त्यांच्या तमिळनाडू मधल्या एका त्याच्या कलिगेला फोन लावला की म्हणून इथून आत्ताच मी BMW चे लोक इथून गेलेले आहेत, हे हे त्यांची लोक आलेले आहेत, हे हे त्यांचे नंबर आहेत, आत्ता कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि बोलून घ्या. आणि BMW चा कारखाना तमिळनाडूमध्ये गेला. प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम असतं. तुमच्याही मनामध्ये स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम असलं पाहिजे, ठासून भरलेलं असलं पाहिजे. कुठेही उद्या तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जाल, राज्याचा विचार, महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातनं जाता का बरे? कळलं? एवढंच मला तुमच्याशी बोलायचं होतं. आणि या उपर काय तुम्ही सुद्ध्या लोकशाही कशाला म्हणतात ती तुम्हाला आज कळली असेल. ज्याला 10वीला 42% पडले तो IAS होणार आहे, अधिकाऱ्यांचा झालेला अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, बरं का? याला लोकशाही म्हणतात आपल्याकडे. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा तुमच्या भावी भविष्यातल्या वाटचालीला माझ्याकडून माझ्या पक्षातर्फे मनापासून शुभेच्छा. काय रे